हॅलो माय डियर डॉक्टर्स टू बी, लवकरच डॉक्टर होणार आहे माझ्या सर्व मित्रांसाठी. नीट 2021 ची परीक्षा जे विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी बायोलॉजीचं टेन्शन कमी करणारी एक अतिशय आनंदाची अनाउन्समेंट घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. तर मागील 2 वर्षांपासून आम्ही बघतोय लातूरमध्ये नांदेडमध्ये एवढे प्रचंड मेहनती विद्यार्थी आहेत, एवढे हुशार विद्यार्थी आहेत, तरीसुद्धा बायोलॉजी विषयामध्ये 360 पैकी 360 मार्क विद्यार्थ्यांना घेता आले नव्हते. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना 360 मार्क घेता यावेत यासाठी आम्ही कंबर कसलेली आहे आणि आम्ही त्याच्यासाठी एक अतिशय जबरदस्त असा प्रोग्राम घेऊन आलेलो आहेत आणि तो प्रोग्राम असेल बायोलॉजी वज्र. ह्या प्रोग्राममध्ये आम्ही तुम्हाला नेमकं काय देणार आहोत, आमची संपूर्ण RCC मधली बायोलॉजी टीम मागच्या 1.5 वर्षापासून आम्ही NCERT मध्ये जे लाईन टू लाईन गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टीवर क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत, जी हिडन इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यासाठी आम्ही NCERT पोस्टमॉर्टम सुद्धा दिलेलं आहे. या व्यतिरिक्त NCERT ची आम्ही रीडिंग सुद्धा सुरू केली होती मागच्या 1.5 वर्षापासून. आपण संपूर्ण NCERT ची रीडिंग सुद्धा घेतलेली आहे. या व्यतिरिक्त समरी असेल, एक्सरसाइज असेल, यातला जेवढा जेवढा कंटेंट आवश्यक आहे तो सर्व कंटेंट आपण शिकवलेला आहे. या व्यतिरिक्त NCERT सोडून थोडं बहुत जे एक्स्ट्रा लागतं आपल्या नीट एक्झामसाठी, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वरून आपल्याला त्याचा अंदाज येतो, तेवढा एक्स्ट्रा पार्ट सुद्धा आपण घेतलेला आहे. तर आता हे शेवटचे जे दिवस आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि याच्यामध्ये आपला जो स्टडी आहे अतिशय कॉन्सन्ट्रेटेड असला पाहिजे. त्याच्यासाठी NCERT मधून आम्ही तुमच्यासाठी हँड रिटन क्वेश्चन्स काढलेले आहेत प्रत्येक टॉपिकवर. NCERT मधल्या प्रत्येक टॉपिकवर आम्ही 50 किंवा त्यापेक्षा जास्त क्वेश्चन हँड रिटन हाताने लिहून काढलेले आहेत आमच्या प्रत्येक फॅकल्टीनं आणि ह्या 50 पेक्षा जास्त क्वेश्चनमध्ये आम्ही तो संपूर्ण टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या टॉपिकमध्ये दिलेली हिडन इन्फॉर्मेशन कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी NCERT रीडिंग करत असताना बरेच पॉईंट्स मिस करून जातात आणि त्यामुळे त्यांचे काही क्वेश्चन चुकतात, तर असे विद्यार्थ्यांचे क्वेश्चन चुकू नयेत हा यामागचा हेतू आहे आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मार्क्स मिळवावेत हा आमचा त्यामागचा हेतू आहे. तर तुम्ही सर्वांनी बेटा आपला जो सारथी प्रोग्राम आहे त्या सारथी प्रोग्राम सोबत आपण साइड बाय साइड हे जे 50 क्वेश्चन असणार आहे जे की प्युअरली NCERT बेस्ड असणार आहेत हे आम्ही अपलोड करणार आहोत ऑन एव्हरी अल्टरनेट डे. प्रत्येक एक दिवस आड आम्ही एका टॉपिकचे असे 50 किंवा त्यापेक्षा जास्त क्वेश्चन तुम्हाला अपलोड करणार आहोत. हे क्वेश्चन तुम्ही केअरफुली सॉल्व्ह करायचे विनाकारण आम्ही अवघड क्वेश्चन फ्रेम करत नाहीये. जे क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतात, जे पॉईंट्स एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात आणि संपूर्ण NCERT मध्ये दिलेले पॉईंट्स कव्हर व्हावेत ह्या पद्धतीने हे सर्व क्वेश्चन्स फ्रेम केलेले आहेत. तुम्हाला सर्वांना बघा NCERT मध्ये काय काय इन्फॉर्मेशन जी दिलेली असते ही थोडीशी हिडन पद्धतीने दिलेली असते आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला अल्टिमेट वज्र देणार आहोत. हे जे वज्र असणार आहे तुम्हाला माहिती आहे सर्वांना वज्र म्हणजे इंद्राचं अस्त्र होतं आणि ते वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल वेपन मानलं जायचं. त्याच पद्धतीनं तुम्हाला नीटमध्ये बायोलॉजीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी हे वज्र अस्त्र तुम्हाला हे नीट एक्झामिनेशन क्रॅक करण्यासाठी मदतगार ठरणार आहे बेटा. ठीक आहे, तर कशा पद्धतीने आम्ही क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत त्याच्यासाठी बेटा NCERT मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने हिडन असते याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूयात क्वेश्चन कसे असतात. बघा नीट 2020 मध्ये आलेला क्वेश्चन होता मियोटिक डिव्हिजन ऑफ द सेकंडरी ओसाइट इज कम्प्लीटेड. बघा मियोटिक डिव्हिजन कशाचं बेटा सेकंडरी ओसाइटचं कधी कम्प्लीट होतं हा क्वेश्चन विचारला. सरळ सरळ क्वेश्चन आहे बेटा, याच्यामध्ये काहीच किचकट नाही आहे. आता आपल्या NCERT मध्ये हा कुठं दिला आहे, NCERT मध्ये पेज नंबर 51 वर शेवटची लाईन वाचायची बेटा. द सिक्रिशन्स ऑफ द ॲक्रोझोम हेल्प द स्पर्म एंटर इन टू द सायटोप्लाझम ऑफ द ओवम थ्रू द झोना पेलुसिडा अँड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजेच काय बेटा, स्पर्म कशात एंटर होतोय, स्पर्म एंटर इन टू द सायटोप्लाझम ऑफ ओवम म्हणजे स्पर्म ओवमच्या सायटोप्लाझम मध्ये एंट्री करतोय, म्हणजे स्पर्म आणि ओवम फ्यूज होत आहेत बेटा. पुढची लाईन वाचा, दिस इंड्युसेस द कम्प्लिशन ऑफ द मियोटिक डिव्हिजन ऑफ द सेकंडरी ओसाइट. जशाला तशी लाईन, दिस काय बेटा, दिस इंड्युसेस द कम्प्लिशन ऑफ द मियोटिक डिव्हिजन कशाचं बेटा, ऑफ द सेकंडरी ओसाइट. काय विचारलंय, मियोटिक डिव्हिजन ऑफ द सेकंडरी ओसाइट कधी कम्प्लीट होतं, कधी कम्प्लीट होतंय, स्पर्म एंटर होतोय कशामध्ये बेटा, तर तुमच्या ओव्हम मध्ये एंटर होतोय. आता ऑप्शन वाचा, आफ्टर झायगोट फॉर्मेशन, नो, ऍट द टाइम ऑफ फ्युजन ऑफ स्पर्म विथ अँड ओवम. सापडला आन्सर बेटा. तर अशा पद्धतीने बेटा हिडन इन्फॉर्मेशनवर आपल्या NCERT मध्ये जे क्वेश्चन दिलेले असतात हे सर्व क्वेश्चन्स आम्ही कव्हर करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या संपूर्ण RCC टीमच्या वतीनं तुम्हाला सर्वांना नीट एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी आणि बायोलॉजीमध्ये 360 पैकी 360 मार्क मिळवण्यासाठी आमच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा बेटा. थँक्यू.
जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा। आरसीसी म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा।